आणि एका गोष्टीचं मला समाधान नक्कीच आहे की ढीकभर गद्दार सोबत असण्यापेक्षा मूठभर मर्द आणि निष्ठावान माझ्यासोबत असतील तर मला कशाची पर्वा नाही आहे. आणि ही लढाई आता आपल्याला जिंकायची आहे. जे देवेंद्र फडणवीस बोलले की त्यांच्या आयुष्यातली शेवटची निवडणूक होय, तुमच्या आयुष्यातली शेवटचीच निवडणूक आहे. मग तुम्ही विचार आपलं काय? मी म्हणेन आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे असं समजून लढा. कारण मला आठवत आहे आशा भोसले आशाताईंचा एक इंटरव्ह्यू, एक मुलाखत मी पाहिलेली. आणि त्या मुलाखतीत थांब रे, मुलाखतीमध्ये आशाताईनं विचारलं होतं की त्यांचं एक गाणं खूप लोकप्रिय झालेलं आहे, काही नवीन नाही आहे. आशाताईंचं लताबाईंचं गाणं लोकप्रिय होणे काही नवीन गोष्ट नाही सांगत तुम्हाला. पण त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आशाताई इतक्या वर्षानंतर सुद्धा तुमची गाणी लोकप्रिय होत आहे, त्याचं रहस्य काय? आणि आशाताईने काय उत्तर दिलं हे फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे कामाला लागा. आशाताईने सांगितलं की मी आजपर्यंत किती गाणी गायली माझ्या लक्षात नाही, पण आजसुद्धा याही वयामध्ये जे गाणं माझ्यासमोर येतं ते माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं आहे, म्हणून मी मेहनत करते, म्हणून ते लोकांना आवडतं. तशीच ही आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे. असं समजा आज आमच्याकडे काही नाही आहे, महापालिका तर आत्ता बरखास्त झालेली आहे, नगरसेवक नाही आहेत, जे गेलेले आमदार ते आपले गेल्या निवडणुकीतच पडलेले आहेत, गेलेले खासदार गेल्या निवडणुकीतच पडले आहेत, तिकडे आपल्याला भगवा लावायचा आहे, नव्याने भगवा लावायचा आहे, लागा कामाला. कालचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्य रुदन होतं. माझा सवाल त्यांना असा आहे, आम्ही तर लेजिटिमेटली आणि लिगली निवडून आलो, मात्र ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर तुम्ही खुपसला त्यावेळी का राजीनामे दिले नाहीत, त्यावेळी का निवडणुका घेतल्या नाहीत? तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आला नव्हता, तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होतात, मोदीजींचा फोटो लावून निवडून आला होतात. हिंमत होती तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचं असतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की कालचं जे भाषण होतं निराशेचं भाषण होतं, ते असंही म्हणाले की देवेंद्र फडणवीसांची शेवटची निवडणूक वगैरे. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो तकदीर में लिखा होता है. तुम्ही 2019लाही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला, तिघांनी मिळून एकत्रितपणे 2.5 वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण संपवू शकला नाही, यापुढेही संपवू शकणार नाही.